आपण मुख्यमंत्री असताना राज्यामध्ये अनधिकृतरित्या राहत असलेल्या बांगलादेशींना ट्रेनमध्ये बसून पाठवलं होतं, पण ते कोलकात्यापर्यंत व्यवस्थित गेले, तिथून त्यांना परत देशात सोडण्यात आला असा दावा माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केलाय. प्रश्न गंभीर आहे. परदेशात येऊन आपल्या देशात येऊन राहणं हे कोणालाही आवडणार नाही, म्हणजे विना परवाना विना अधिकार विदाउट रेसिडेन्स अकोमोडेशन राहती जागा नाही अशा स्थितीत त्यांना त्यांनी इथे राहणं हे अयोग्यच ठरलं.